आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे शेव टमाटरची भाजी कशी बनवायची. खूप भारी लागते. घरात काही ऑप्शन नसेल, भाजी नसेल, तर आपण शेवसोबत ही उत्तम प्रकारे आणि कमीत कमी वेळामध्ये बिना वाटण्याची बनवू शकतो. त्यामुळे सर्व रेसिपी व्यवस्थित पहा आणि नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुमची भाजी कशी झाली होती. नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आजच्या पदार्थाला सुरुवात करूया. इथे माझं तेल गरम झालं. 2 तमालपत्र मी हाफ हाफ करून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला आलं लसूण मी बारीक कापून घेतलं आहे ते टाकणार आहे, आणि कढीपत्त्याचे पानं आहे थोडंसं, ते पण बारीक हे करून घेतलं आहे ते टाकणार आहे. त्याच्यानंतर कांदा घेतला आहे एक बारीक चॉप करून, तो टाकणार आहे. मी आता हे व्यवस्थित आपल्याला खालीवर मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. इथे मी अर्धा चमचा जिरे टाकते. नंतर आपल्याला मोहरी टाकायची अर्धा चमचा. हे पण चांगलं तडतडून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर इथे मिरची घेतली आहे मी एक चॉप करून, ती टाकणार आहे. नंतर हिंग घेतलं आहे थोडंसं, ते टाकायचं आपल्याला. हे व्यवस्थित आता भाजून घ्यायचं आपल्याला. तुम्हाला मिरची आवडत नसेल अशी वरती टाकून तर स्किप केली तरी चालेल, नुसतं तिखट टाका. पण मला आवडते हे बारीक अशी कापलेली, छान लागते म्हणून मी अशी बारीक कापून घेतलेली आहे. तिखट पण टाकणार आहे मी आणि मिरची पण टाकली आहे. त्याच्यानंतर इथे मी टॅमॅटो घेतलेलं आहे 2, ते पण बारीक चॉप करून घेतले ते टाकणार आहे. इथे टॅमॅटोला चांगलं सॉफ्ट झालं की मग आपण मसाले टाकणार आहोत. इथे थोडंसं मीठ टाकलं तर मग टॅमॅटो लगेच सॉफ्ट होईल आपलं, त्यामुळे थोडंसं मी मीठ टाकते आत्ताच. मग मीठ टाकलं की मग पाणी लवकर सोडतं टॅमॅटो. म्हणूनच मी पहिलेच बारीक कापून घेतलेलं आहे टॅमॅटो, जेणेकरून आपल्याला प्रोसेस करायला जास्त टाईम नाही लागणार. आणि आपल्या घरात भाजी अवेलेबल नसेल आणि शेव असेल घरात, तर बिना वाटण काढता पटकन होते अशी भाजी. आपण कुठलंही वाटण काढलं नाही आहे इथे, फक्त भाज्या कापून घेतल्यात बारीक आणि मग त्याच डायरेक्ट वापरणार आहोत. कुठली ग्रेव्ही करायची गरज नाही आहे किंवा बाहेरून काही अजून एक्स्ट्रा आणायची गरज नाही आहे. हे घरात अवेलेबल असतंच आपल्याकडे, त्याच्यामुळे सोपं सोपं पटकन होण्यासारखं आहे. आता इथे माझं झालं आहे. आता मी त्याच्यामध्ये मसाले टाकते आपले. इथं काश्मीरी मिरची टाकते मी अर्धा चमचा, हळद टाकते अर्धा चमचा. त्याच्यानंतर आपल्याला तिखट टाकायचं 1.5 चमचा टाकते आहे मी. मिरची पण टाकलेली आहे त्याच्यामुळे मी थोडंसं कमीच टाकते आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ झाकण ठेवून पाणी सुटेपर्यंत. इथे आपलं टॅमॅटो सॉफ्ट झालेलं आहे, व्यवस्थित मी सॉफ्ट करून घेतलं आहे. आता इथे मी थोडीशी साखर टाकते आहे. शेव टमाटर ही बेसिकली गुजराती लोकांची डिश आहे आणि गुजराती लोक जास्त गोड खाणं प्रिफर करतात, म्हणून मी थोडीशी नाही म्हणून टाकलेली आपली. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला आणि मग झाकण ठेवून थोडंसं शिजू द्यायचं आहे. मग आपल्याला त्याच्यामध्ये आपली शेव टाकायची आहे.
थोडंसं अजून टाकते. आपण अगोदरच मीठ टाकलेलं होतं तरी थोडंसं आपल्याला टाकायचं आहे, कमी टाकलं होतं त्याच्यामुळे. अजून एकदा थोडंसं टाकून घेते मी आणि मग आता झाकून ठेवती आहे. झाकून ठेवून थोडंसं सॉफ्ट झालं की आपण मग त्याच्यामध्ये शेव टाकणार आहोत आपली. 5 मिनटानंतर आता आपण बघूया किती छान कलर आला आहे बघा. हे थोडंसं पातळ असतानाच आपल्याला शेव टाकायचे, जेणेकरून शेव सॉफ्ट व्हायला पण थोडंसं रस्सा लागणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे मी आत्ता या स्टेजलाच आपली एवढी शेव घेतली आहे बघा. मी एवढी सगळी टाकते. मग तुम्हाला असं घट्ट आहे असं वाटतं आहे तर मग अजून थोडंसं पाणी टाकलं तरी चालणार आहे. असं खालीवर करून घ्यायचं. मी थोडंसं पाणी टाकते इथे जेणेकरून आपल्याला शेव सॉफ्ट व्हायला पण लागणार आहे. थोडंसं टाकलंय. आता मी झाकण ठेवून शिजवून घेते हिला थोडीशी. आपल्याला शेवला जास्त शिजवायची गरज नाही आहे, फक्त थोडीशी सॉफ्ट होईल एवढं आपल्याला थोडंसं वाफवून घ्यायचे. इथे आपली शेव टमाटरची भाजी रेडी आहे. तुम्ही पाहू शकता किती यम्मी दिसते. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाकीच्या व्हिडिओंची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती नक्की चेक करा आणि सगळ्या व्हिडिओंना नक्की पहा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.